कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे मुंबईमध्ये चिंता नक्की वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा नक्की विचार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरियंटमुळे विमानसेवा नक्कीच बंद होणार नाही आहे, कारण ते पालिकेने नाकारलेलं आहे. परदेशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला जीनोम सिक्वेन्सिंग टेस्ट करावीच लागणार आहे आणि पालिकेने त्याच्यावरती ऑलरेडी भर दिलेला आहे. आगामी नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या अनेक लोकांना या सगळ्याला सामोरं जावं लागणार आहे आणि ती शक्यता बघता, परदेशातून नाताळसाठी येणाऱ्या लोकांची शक्यता बघता, आपल्याला जीनोम सिक्वेन्सिंग हे जे टेस्टिंग आहे ती करावी लागणार आहे. युरोप देशामध्ये कोरोनाचा उद्रेक वाढत चाललेला आहे आणि त्या असलेल्या तेथून येणारा प्रवासी कदाचित हा आपल्या इथे आढळू शकतो, यामुळे आपण जीनोम सिक्वेन्सिंग याच्यावर भर देऊन महानगरपालिकेने तो निर्णय घेतलेला आहे आणि मला वाटतं अनेक देशांमध्ये हा निर्णय होतो आहे. तसेच देशामधील जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल देण्याची मागणी करोना टास्क फोर्सकडे केली जाते आणि या सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात वेगही वाढला आहे आणि फैलावही वाढलेला आहे. त्यामुळे या देशांमध्ये सर्वांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट आढळला, त्यामुळे बऱ्याच लोकांना जे परदेशी पाहुणे येणार त्यांना देखरेखीखाली ठेवावे लागणार आहे. माझ्या मुंबईकरांना, माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, देशातल्या जनतेला मी पुन्हा एकदा विनंती करते, मुखपट्टी, हात सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग त्यातल्या त्यात आपण केलं पाहिजे की जेणेकरून नवीन आलेल्या या करोनाचा जो विषाणू आहे, जो दक्षिण आफ्रिकेतून येण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांच्या मनात, त्याच्यासाठी आपण सज्ज होऊया, त्यालाही आपण शिरकाव करू देऊया नको. त्रिसूत्री कार्यक्रम, मुखपट्टी, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स याचा वापर करूया आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवूया. सह्याद्रीची उंची म्हणजे